हेलो हाय। सो आज आहे सेकंड डे। काल ऐकल्यानंतर आम्ही घरी आलो, रेस्ट वगैरे केला। आज संडे, आज सकाळची चालली जेवणाची तयारी। तेजस गेला जरा बाहेर कामासाठी, गाडीचं काहीतरी काम निघालंय। आणि मी आज इथे बनवते प्रॉन्स मसाला। सो प्रॉन्स मसाल्याची तयारी चालू आहे। मम्मी सगळे आहेत आज घरी, मम्मी पप्पा वगैरे सगळे आहेत। जयेश गेलाय बाहेर, मम्मी पप्पा तर आहेत घरी। चला, त्या गाडीचा टायर फ्लॅट झालेला पूर्ण। तर आता दादा आहे, सध्या स्टेपनी लावणार आहे त्याच्या जागी। मग नंतर मी विचार केला की हा स्पेअर टायर लावून गाडी पंक्चरवाल्याकडे घेऊन जाईन आणि पंक्चर टायर रिपेअर करेन। बट स्पेअर टायर निघतच नव्हता, कारण त्याला रस लागलं होतं म्हणून। मग काय, मी मग फक्त टायर काढून पंक्चरवाल्याकडे नेला आणि रिपेअर केला। तरी या टायरचं मी दोन वेळा पंक्चर सेम ठिकाणी काढलं होतं, बट तो नीट झालाच नव्हता। टायरची कंडिशन चांगली असल्यामुळे मी विचार केल्यानंतर की मग टायर आतून पॅचिंग करावं हे असं। तेजस आलाय लेट, जेवतोय। हाऊ इज द प्रॉन्स मसाला मम्मी? ठीक आहे, इट्स ओके। ओके, आणि आम्ही आता हे बघतोय सलमान खान, सलमान खान ची एंट्री आयफा बघतोय। हा, कांदा कमी टाकला मी। बर्थडेची तयारी चालतच आहे, जोपर्यंत बर्थडे होत नाही तोपर्यंत। मम्मी कुठे काय बोलतो, तूच करते बरं। स्टायलिश इंस्टाचा पेज आहे, लास्ट टाइम पण मी तिकडून मागवले होते। आज आता मी फक्त एक आय हॅव ऑर्डर्ड दिस इयरिंग्स, म्हणजे एवर स्टायलिश मधून आहेत। इयरिंग्स माझा ड्रेस आहे त्याच्यावरती, आणि मी एक ब्रेसलेट मागवलं। पण मला हे मी मागवलं आणि त्याच्यानंतर मला एक दुसरं आवडलं, पण मी म्हटलं मी हे आता मागवलं तर ठीक आहे। पण ते नाईस, आय लव इट, क्यूट आहे, नाईस। दाखवते तुम्हाला, छान आहे ना, मस्त असं ब्रेसलेट आहे हे। छान ब्रेसलेट आणि एक इयरिंग मागवले, एवर स्टाइलिश। मस्त हेअर कट करून आलो, अक्षदाचा बर्थडे आहे, मस्त फ्रेंच कट वगैरे करून आलो। ती तर काय माझं बोलत, मी जर लाईट लावतो म्हणजे दिसेल आणखी चांगलं। हां, असं कसं दिसत असेल, मस्त दिसत। आणि नेहमीप्रमाणे दर पावसाळ्यामध्ये आमची ही तयारी चालू असते, हे कपडे सुकत घालण्याचं यंत्र इकडे पप्पा सगळं बनवत आहेत आणि ते साईडला बनवत आहेत, जे साईडला लावणार ते हे सगळं। आणि हा ॲक्च्युली हा ना बिग बॉसमध्ये टास्क दिला पाहिजे, हा टास्क दिला पाहिजे याच्यामध्ये, कारण मम्मीचा डोका आउट होतो। हे लावण्यामध्ये मागे भरपूर टास्क जात, म्हणजे भरपूर टाइम जात। जर काय तो बनवायचा जो मॅन्युअल नसेल जे काय असेल ते तेजसवरच यायचं, बरोबर ना? आता बरोबर आहे, घरचा मोठा असला की माझ्यावरच येणार ना तुम्ही। तेजसने सिरियसली घेतलं का, तू सिरियसली घेतलंस का? सिरियसली नाही, हे लावण्यासाठी 45 मिनिट जातातच। ही इज रेडी, आता फक्त ते इन्स्टॉल करायचं आहे। लावल्यानंतर पण असं होईल की अरे हे नाही, हे वरचं खाली लावलं पाहिजे। तसं काय नाही,
स्टार्टिंगला तसं झालं सगळं लावून परत आलो. मी डिनर करायला जाणार आहे, 8 वाजेपर्यंत तिकडे पोहोचू. ते पण तुम्हाला डिनर करायला उभे रा. आमची झाली तयारी. आता फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन चालू आहे आणि आम्ही जवळच गेलो कारण की पाऊसही पडत होता. तर आम्ही ऐरोलीच्या मालवण तडकामध्ये गेलो ॲज युजुअल फेवरेट, कारण फिश खायला आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं. आणि हे जे आयकॉनिक डेकॉर आहे मालवण तडकामध्ये, सगळ्या ब्रांचेसमध्ये ऑलमोस्ट असंच आहे. तर आणि मी इकडे बिझी आहे काय ऑर्डर करू याच्यामध्ये, आणि मम्मी पप्पांचे मस्त बोलणं चालू आहे. आणि ही आमची छोटीशी फॅमिली आउटिंग होती. आज असंच विचार केला की बाहेर जाऊया म्हणून आम्ही आलो. आणि इथे मागवले म्हणजे आमचं फेवरेट बोंबील रवा फ्राय, हे सगळ्यांनाच आम्हाला भरपूर आवडतं. आणि त्यासोबतच आम्ही व्हर्जिन मोहितोही मागवलं. मी आणि मम्मी आम्ही नेहमी मागवतो. आणि आम्ही मेन कोर्ससाठी मस्त सुरमई फ्राय, तांदळाची भाकरी आणि मालवणी फिश करी मागवली. आणि हा होता छोटासा मस्तसा दिवस. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.